दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथिल करण्यावरून सुरू असलेल्या संभ्रमावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते आपण बघूयात. चंद्रकांत पाटील या ट्विटमध्ये असं म्हणत आहेत, महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे की अनलॉक, अर्थचक्र फिरलं पाहिजे, पुनश्च हरिओम झालं पाहिजे असं सरकार सांगतं, हे भ्रमित ठाकरे सरकार आहे असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. अर्थचक्र फिरवायचं का 2 किलोमीटर मध्येच फिरायचं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. काय ते एकदा ठरवा, जनतेचा संभ्रम दूर करा.